आणि महाराष्ट्राला कोणाचाही गुलाम होऊ देणार नाही हे मी कालसुद्धा बोलले ते परत एकदा बोलतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहाचा होऊ देणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांचा राजीनामा मागितल्यावर की उद्या गाडीखाली कुत्रं जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाची तुलना तुम्ही कुत्र्यासोबत करता मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहेत महिला असुरक्षित आहेत राजकारणी असुरक्षित आहेत सत्ताधारी पक्षातले नेते असुरक्षित आहेत मग सामान्य जनतेचं सा काय एकूणच या गद्दारांना गद्दारांच्या कुटुंबियांना गद्दारांच्या सेवकांना जेवढी सुरक्षा दिली गेलेली आहे ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेसाठी का वापरत नाही सोबत बसलेले आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, नेते नानांनी आता आजच्या आपल्या भेटीचा उद्देश सांगितलेला आहे काल शिवसेनेचा दसरा मेळावा झाला त्यामध्ये जे मला बोलायचं होतं ते मी बोललोच आहे पण बोलायचं तरी किती हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण हे जे सरकार आहे आपण पाहिलं असाल की गद्दारांचा पंचनामा गद्दारी केवळ शिवसेना आणि पवारसाहेबांशी राष्ट्रवादीशी केली अशातला भाग नाही तर ही गद्दारी महाराष्ट्राशी झालेली आहे जणू काही महाराष्ट्र ही, ही मोदी शहांच्या गुलामांची वसाहत झालेली आहे अशा पद्धतीने जे सरकार चाललंय आणि चालवत आहेत हे सरकार कुठेतरी आता घालवायला पाहिजे कुठेतरी म्हणजे येत्या महिन्यात दीड महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतच घालवायला लागेल सर्व बाबतीमध्ये बोजवारा उडालेला आहे काल जी एक हत्या झाली बाबा सिद्दीकी तसं पाहिलं तर आपल्या देशात मुंबई कदाचित एकमेव हो शहर असेल की ज्या मुंबईला दोन पोलीस कमिशनर आहेत दोन पोलीस कमिशनर आणखीन पाच वाढवा काही हरकत नाही आहे जे जे ज्यांचे ज्यांचे लाडके असतील ते ते सगळे त्यांना कमिशनर करा पण कारभाराचं काय महिला असुरक्षित आहेत राजकारणी असुरक्षित आहेत सत्ताधारी पक्षातले नेते असुरक्षित आहेत मग सामान्य जनतेचं काय एकूणच ह्या गद्दारांना गद्दारांच्या कुटुंबियांना गद्दारांच्या सेवकांना जेवढी सुरक्षा दिली गेलेली आहे ती सुरक्षा काढून तुम्ही जनतेसाठी का वापरत नाही कारण यांना अगदी मला स्वतः यांच्या घरी धुणीभांडी करणाऱ्यांनासुद्धा सुरक्षा दिली असेल ही सुरक्षा जनतेच्या सुरक्षेसाठी आहे हे पोलीस जनतेचे रक्षक आहेत अशा पद्धतीने जर का महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये हत्या होत असतील महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत असतील आणि जो एकूण पाडा मला काय परत परत ते सांगायचं नाही कारण एक फिल्म आपण ब बग, बघितलेली आहात नानानी पूर्ण भूमिका विषद केलेली आहे शेवटी कोणी काय करायचं कारण हे सरकार आपल्या अंगाला काही लागू देत नाही तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी आमच्या अभिषेक घोसाळकर या उमद्या तरुणाची हत्या झाली साहजिकच आहे ही जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे गृहमंत्री त्यांची मोठमोठी होर्डिंग लावतात पण कारभाराची जबाबदारी घेत नाही त्यावेळेला जे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यांचा राजीनामा मागितल्यावर की उद्या गाडीखाली कुत्रं जरी आलं तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल म्हणजे तुमच्या राज्यात सर्वसामान्यांच्या जीवाची तुलना तुम्ही कुत्र्यासोबत करता मग तुम्ही राज्यकर्ते म्हणून राहायच्या लायकीचे नाही आहेत संपूर्णपणे उधळपट्टी करणारं महाराष्ट्र लुटणारं हे सरकार ज्यांना कारभारीची जबाबदारी घेण्याची हिंमत नाही आहे पण जाहिरातीच्या माध्यमातून मोठमोठ्या जाहिराती चाललेत अगदी काही नामवंत सिने तारका तार का, तारक तार, काय का, सिनेतारे यांना घेऊन ह्या जाहिराती चाललेत कोणाचे पैसे आहेत तुम्ही जरी त्यांच्या त्यांचा वापर करून टी व्हीवरती आणि पेपरमध्ये जाहिराती जरी देत असलात तरी जाहिराती बघणारी आणि स्वतःचा अनुभव तपासून बघणारी लोकंही एकच आहेत तुम्ही जो काय पैसा तुमच्या जाहिरातबाजीवरती उधळतात तेवढा पैसा माझ्या जनतेच्या सुरक्षेवरती का नाही लावत तुम्ही आणि असे अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न आम्ही येत्या निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला मांडूच पण आज पहिल्या प्रथम हा गद्दारांचा पंचनामा आणि जसं संजय राऊत आपण म्हणाला तसं पाहिलं तर एक आरोपपत्र हे आरोपपत्र या निष्क्रिय सरकारबद्दल अत्याचारी आणि भ्रष्टाचारी सरकारबद्दल सरकारवरती आम्ही जनतेच्या न्यायालयात मांडत आहोत जनता जनार्दन ह्या सगळ्याचा न्यायनिवाडा करेल अशी आम्हाला अपेक्षा नव्हे खात्री आहे विश्वास आहे आणि म्हणूनच जनतेसाठी आम्ही लढत राहू महाराष्ट्रासाठी लढत आहोत आणि महाराष्ट्राला कोणाचाही गुलाम होऊ देणार नाही हे मी कालसुद्धा बोलले ते परत एकदा बोलतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आम्ही मोदी शहांचा होऊ देणार नाही ही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत यापुढे एक दोन तीन दिवसात निवडणुकीची घोषणा होईल अशी एक साधारणतः अपेक्षा आहे कारण ज्या पद्धतीने हे एक एक एक, एक निर्णय नुसते उधळपट्टी चाललेले निर्णयाची अंमलबजावणी कशी करणाऱ्याला काहीच उत्तर नाही आहे पण हे वातावरण निवडणुका आता समोर आल्यात हे दाखवतंय आणि या निवडणुकीत जनतेने या सरकारला आता घरी पाठवावं हो, हीच अपेक्षा आम्ही करतो आहोत